याचा विचार करता येईल, विचाराधीन आहे. मग आता कुठलं युनिट कमी होईल किंवा कुठला धडा कमी होईल किंवा कुठली कविता कमी होईल आज आपण आज घडीला काही सांगू शकत नाही. परंतु जे ग्रॅमॅटिकली पार्ट असतो, आठवी ते दहावी असू देत किंवा पाचवी ते बारावी असू देत, आणखी कुठल्याही वर्गाचा असू दे, स्पर्धा परीक्षेला देखील जो ग्रॅमॅटिकली पार्ट असतो आपण शालेय जीवनामध्ये जो शिकलाय तोच पार्ट, फक्त त्याची लेवल जास्तीची असते. आणि मग तोच विचारला जातो आणि आपल्याला देखील काय तर बेसिक ग्रामर येणं अपेक्षित असतं. आपण जे डिस्क्रिप्टिव्ह लिखाण करायचं असतं आपल्याला, तर त्याच्यासाठी महत्त्वाची बाब काय आहे तर आपल्याला ग्रॅमॅटिकली आपले कॉन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं असतं. मग आता दहावीपर्यंत आलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना देखील ग्रामर पूर्णत परफेक्टपणे जमत नाही, आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचा तर सर्रास प्रॉब्लेम तोच असतो. म्हणून आजच्या या कदम कोचिंग ऑनलाईन क्लासेसमध्ये मी ग्रामनिर्माण इंग्लिश या विषयाचं ग्रामर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. इंग्लिशचं ग्रामर आपण कशा पद्धतीनं असतं ही एक सुरुवात, आणि आजचा पहिला आपला डेमो आपण सुरू करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आठवी नववीपर्यंत तुम्ही शिकत आलेला आहात की टेन्स हा जो प्रकार आहे तर हा सर्वच वर्गाला अभ्यासायला आहे. पाचवीपासून तुम्ही याचं नाव देखील ऐकलेलं आहे. मग काळ, तर काळ कोणता असतो, काळाचे किती प्रकार असतात, मुख्य प्रकार तीन पडतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु आज देखील काय आहे की दहावीला आपल्याला ट्रान्सलेशन नावाचा भाग आहे. ट्रान्सलेशन शेवटचं पाच मार्गाला ट्रान्सलेशन फॉर 5 मार्क्स. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं माहिती आहे का, ग्रॅमॅटिकली कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं हे 5 मार्काचं जे ट्रान्सलेशन असतं ते देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते करता येत नाही. आणि मग हे कशासाठी येत नाही तर आपल्या ग्रॅमॅटिकली कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, आणि त्या क्लिअर करण्यासाठी टेन्स असो, व्हॉइस असो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असो, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस असो, त्याच्यानंतर बाकीचे जे काही ग्रामरचे प्रकार आहेत ते सर्व आपल्याला येणं अपेक्षित असतं, नव्हे तर यायलाच पाहिजे. तर आपण बोलत होतो टेन्स या विषयावरती. मग एकंदरीत जर विचार केला तर इंग्रजीमध्ये 12 काळ आहेत, 12 टेन्स आहेत. मग आता त्याचं जर आपण सुव्यवस्थितपणे आपल्याला समजायजोगं जर विश्लेषण केलं तर 4 टप्प्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण करू शकतो किंवा 4 टप्प्यामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. हे पहा, हे 12 काळ जे आहे, 12 काळ इंग्रजीमध्ये. तर पहिला टप्पा आपण करू आपल्याला समजण्याजोगा किंवा आपल्याला समजायला सोपा जावा म्हणून साधा काळ, साधे काळ किंवा साधा काळ, साधे काळ, साधे काळ. तर याला सिंपल टेन्स असे इंग्रजी म्हणतात. त्याच्यानंतर आहे चालू काळ. तर ह्याला कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात. त्याच्यानंतरचा आहे तिसरा पूर्ण काळ. तर याला परफेक्ट टेन्स असं म्हणतात. आणि चौथा जो भाग आहे टप्पा, तर याला चालू पूर्ण किंवा त्याला दुसरं एक नाव आहे पूर्ण काळ असं म्हणतात. याला इंग्रजीमध्ये परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे जे की 4 टप्पे आपण केलेले आहेत, तर या प्रत्येकाची विभागणी आपण
तीन मध्ये तीन वरचे साधे तीन पूर्ण तीन आणि चालू पूर्ण तीन असे मिळून झाले 12 काळ. या साध्या काळामध्ये कुठले काळ? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळ. त्याच्यानंतरचे चालू काळ, चालू काळामध्ये चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ. त्याच्यानंतर पूर्ण काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळ. आणि हे चौथा जो टप्पा आहे, चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ किंवा चालू पूर्ण 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 भूतकाळ, त्याच्यानंतर चालू पूर्ण भविष्य किंवा पूर्ण पूर्ण भविष्य, असं हे दोन्हीपैकी कुठलंही नाव आपण वापरू शकतो. तर आजच्या या आपण पार्टमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बोलूया, सिम्पल टेन्स साधे काळ आपण बघूया. मग आता या साधे काळ आणि सिम्पल टेन्स आहे, तर मग हे जे आहे तर हे मुख्य प्रकार धरा आणि याच्यामधला जो काळ पहिला काळ आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स याला आपण साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान असं म्हणतो. आता काळ शिकताना आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. या साध्या वर्तमान काळाचं सूत्र असत एस प्लस व्ही हे वन. वन कशासाठी? तर क्रियापदाचं पहिलं रूप. आणि हे ओ ऑब्जेक्ट आणि हे सी हे आहे साध्या वर्तमान काळाचं सूत्र. परंतु काय असतं माहितीये का, की बऱ्याच विद्यार्थ्यांना आता बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी समजू शकतात, परंतु काही काही विद्यार्थी जे कच्चे असतात इंग्रजीमध्ये, तर त्यांना यस एखादं जर वाक्य दिलं तर त्या वाक्यामध्ये यस कोणतं आहे, व्ही वन कोणतं आहे किंवा व्ही टू आहे त्या वाक्यामध्ये, ऑब्जेक्ट कोणतं आहे आणि सी काय आहे ह्या गोष्टी देखील कळत नाही. तर प्रथम आपण काय करूया, याचं विश्लेषण करून घेऊया किंवा याचं प्रत्यय एसला काय म्हणतात, बी वन म्हणजे काय, ओ म्हणजे काय आणि सी म्हणजे काय असं समजून घेऊया, त्याचं विश्लेषण करून घेऊया. एस मीन्स सब्जेक्ट, सब्जेक्ट तर त्याला मराठीत काय म्हणतात, करता. त्याच्यानंतरच आहे व्ही, व्ही मीन्स वर्ब, वर्ब याला काय म्हणतात तर क्रियापद, क्रियापद. त्याच्यानंतरच आहे ओ, ओ मीन्स ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट याला कर्म असं म्हणतात. आणि सी, सी बरोबर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट याला पूरक भाग किंवा वाक्याचं पूरक असं देखील म्हणतात, पूरक भाग किंवा पूरक असं म्हणतात. तर हे एस, ए बी, ए ओ आणि हे सी याचं हे पूर्ण याच्या पुढचं विश्लेषण. मग आता हे एस म्हणजे कर्ता सब्जेक्ट, कुठल्याही वाक्याची सुरुवात कशाने होते तर कर्त्याने होते, सब्जेक्टने होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वर्ब असतं आणि मग हे इथं एक, कधी कधी दोन, कधी कधी तीन आणि कधी कधी चार असं देखील लिहिण्यात येते. कशासाठी? तर एक लिहिलं त्यावेळेस या याचं वर्बचं किंवा क्रियापदाचं पहिलं रूप, ज्यावेळेस इथं दोन असतं त्यावेळेस क्रियापदाचं दुसरं रूप, इथं ज्यावेळेस तीन असतं तर त्यावेळेस क्रियापदाचं तिसरं रूप, आणि ज्यावेळेस इथं व्ही वन व्ही फोर असतं तर क्रियापदाचं चौथं रूप, म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे काय तर क्रियापदाचं पहिल्या रूपाला आय एन जी ज्यावेळेस लागलेलं असतं त्यावेळेस त्याला कोणी कोणी काय म्हणतात की व्ही फोर देखील म्हणतात, आणि म्हणून त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं नाव आहे इंग्रजीमध्ये. कोणी कोणी व्ही फोर म्हणतात म्हणून चौथं रूप. ठीक आहे, तर आपण आज या पहिल्या काळाचं सूत्र आणि
हा काळ कधी नक्की वापरला जातो, या काळाचा उपयोग कधी होतो, याच्यासाठी आपण आज हा काळ बघणार आहोत। हे बघा सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्या नावातच आहे की साधा वर्तमान काळ। मग या काळाचं लक्ष दोन पद्धतीमध्ये सांगितलं जातं किंवा दोन पद्धतीमध्ये आपण ज्या दोन असे प्रसंग ज्यावेळेस येतील त्यावेळेस हा काळ वापरतो। तर ज्यावेळेस एखादी क्रिया त्रिकाल बाधित सत्य असेल, म्हणजेच ती क्रिया ती घटना किंवा ती जी काही गोष्ट आहे कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्या देखील तीच राहील, अशा वेळेस हा साधा वर्तमान काळ वापरला जातो। जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, मग सूर्याचं पूर्वेला उगवणं कधीपासून चालू आहे, 10-5 वर्षापूर्वी 50-50 वर्षापूर्वी तसे तो पूर्वेलाच उगवत होता, आज देखील कुठं उगवलाय, पूर्वेलाच उगवलाय, आणि उद्या देखील कुठं उगवणार आहे, पूर्वेलाच उगवणार आहे। मग ही एक त्याची जी काही क्रिया आहे त्रिकालबाधित सत्य, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही गेलात तुम्ही तर सूर्याची क्रिया पूर्वेलाच उगवण्याची असणार आहे, तो पूर्वेलाच उगवणार आहे, अमेरिकेत गेलात तरी पूर्वेलाच उगवणार आहे, म्हणून हे त्रिकालबाधित सत्य इथे मी लिहितो। कधी काळ वापरला जातो, नंबर एक त्रिकाल बाधित सत्य, याच्यामध्ये हा या काळाचा नियम आहे, मी तो पुढे सांगेन। रायजेस का आलं,
तर हे आहे वी वन, वी वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. इन द ईस्ट आपण याला ऑब्जेक्ट म्हणू शकतो, किंवा आता याच्यामध्ये जे काय राहिलेला पूरक भाग, तर पहा द सन राइजेस इन द ईस्ट, हे इथपर्यंत आलं आपलं. वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट कधी कधी असतं, कधी कधी नसतं. मग कॉम्प्लिमेंट असो नसो काही हरकत नाही, परंतु एस प्लस व्ही वन प्लस ओ हे साध्या वर्तमान काळामध्ये या तीन घटना तर तीन हे जे काही आहेत पार्ट हे येणं महत्वाचंच आहे. आता हे सूर्य पूर्वेला उगवतो याचं मराठीत भाषांतर होतं. आता हे पूर्वेला उगवण्याची क्रिया कशी तर त्रिकालबाधित सत्य, त्याच्यामुळं हे वाक्य. तर आता हा राहिला प्रश्न एस किंवा हे ई एसचा. कधी कधी काय होतं तर क्रियापदाच्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस प्रत्यय लागत असतो, आणि तो कुठल्या काळामध्ये लागतो, साध्या वर्तमान काळामध्ये. त्याचा एक नियम आहे, तर कधी लागतो, ज्या वेळेस साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल आणि त्या वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे मला तुम्हाला सोडून तिसरा कोणीतरी आहे, अशा वेळेस काय होतं तर त्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस प्रत्यय लागत असतं. म्हणून आता हे सन जे आहे तर इथं सब्जेक्ट आहे, हे राइज हे बी वन आहे. राइजचे जर क्रियापदाचे तिन्ही रूप बघितले, राइज राइज म्हणजे काय तर उगवणे, दुसरं रूप आहे हे पहिलं रूप, हे रोज रोज हे दुसरं रूप, आणि राइजन राइजन हे तिसरं रूप. हे असे क्रियापदाचे तीन रूप असतात. प्रत्येक क्रियापदाचे काय 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 क्रियापदाचे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप तिन्ही सारखे असतात. काहीचे तिन्ही वेगळे असतात, काहीचे पहिलं वेगळं आणि दुसरं तिसरं सारखं असतं. मग आता आपल्या या सूत्राप्रमाणे आपण काय केलंय तर हे घेतलेले राइज आणि याला एस सी एस का प्रत्यय लागलाय तर करता तृतीय पुरुषी एकवचनी, तुम्हाला मला सोडून तिसराच कोणीतरी आहे, सूर्य मीही नाही आणि तुम्हीही नाही, म्हणून काय तर तिसरा आहे, ही सी इट. आणि एखाद्याचं जर नाव असेल तर ते सगळे कशामध्ये येतात, तृतीय पुरुषी एकवचनी. आपण पर्सनल प्रोनाऊन नावाचा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये भाग आहे तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला माहिती देखील. मग किती पर्सनल प्रोनाऊन आहेत इंग्रजीमध्ये, आठ आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन आहेत काही, सेकंड पर्सन काही आहेत, आणि थर्ड पर्सन काही आहेत. तर मग ज्या वेळेस थर्ड पर्सन असतं साध्या वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये, थर्ड पर्सन सिंग्युलर करता आलेला असतो, आणि त्याच वेळेस काय होतं वाक्याच्या मुख्य क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो. हे झालं पहिलं उदाहरण साध्या वर्तमान काळातलं आणि त्रिकालबाधित सत्य घटना सांगण्यासाठीच. आता दुसरं बघूया आपण, दुसरं उदाहरण त्रिकालबाधित सत्य घटना सांगण्यासाठीच आपण बघूया. The earth revolves around the sun. पा हे ही काय तर त्रिकालबाधित सत्य वाक्य आहे. द अर्थ काय वाक्याचा करता, रिवॉल्व्स व्ही वन अराउंड द सन, ऑब्जेक्ट धरा इथे तुम्ही, आणि म्हणून हे आपल्या सूत्रात येतपर्यंत ऑब्जेक्ट पर्यंत आलं. वाक्यात कॉम्प्लिमेंट नसलं तरी चालेल, परंतु सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या तीन गोष्टी येणं महत्वाचंच आहे. मग हे द अर्थच का तर एकच पृथ्वी, माणसं जरी बरेच असतील पृथ्वीवर राहणारे तर पृथ्वी एकच असल्यामुळे काय आले द अर्थ. मग हे सब्जेक्ट आहे, रिवॉल्व्स याच पद्धतीनं. इथं कसं एस किंवा एस प्रत्यय, एस इथं प्रत्यय लागला तर इथं देखील काय तर एस प्रत्यय लागलेला आहे. आणि मग कशासाठी तर वाक्याचा करता तृतीय पुरुषी आहे, पृथ्वी तुम्ही मी सोडून तिसरीच आहे कोणीतरी, म्हणून इथं एस प्रत्यय लागलेला आहे. अराउंड द सन ऑब्जेक्ट, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं याचं मराठीमध्ये भाषांतर होतं. आणि मग हे त्रिकालबाधित सत्य वाक्य एखादं ओळखण्यासाठी अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला करता येणं अपेक्षित आहे, यायलाच पाहिजे, आणि ते ओळखता देखील आपल्याला आले पाहिजेत की कुठल्या काळाचं वाक्य आहे. हे झाले दोन वाक्य साध्या वर्तमान काळातील
प्रतिपुरुषी एक वचनी ज्यावेळेस करता असतो आणि त्यावेळेस एस सी एस कशा पद्धतीने प्रत्यय लागते किंवा एखादी क्रिया त्रिकालबाधित सत्य आहे हे सांगण्यासाठीची. पुढचं बघूया याच्यातच. तर एखाद्याची आता आपण बघितलं होतं पहिलं की एखादी क्रिया, पहिला जो नियम आहे या काळाचा, तर एखादी क्रिया त्रिकालबाधित सत्य आहे हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. आणि दुसरा नियम काय आहे, तर एखाद्याची नेहमीची सवय, नित्याची सवय. मग आता मी तुम्हाला आधी सांगितलं की एखाद्याला लवकर संध्याकाळी झोपायची सवय असते, सकाळी लवकर उठायची सवय असते. तर आपण त्याविषयीचे वाक्य बघूया. आता पहा, याच सूत्रामध्ये आपल्याला ते वाक्य ठेवायचे आणि म्हणून वाक्य घेऊया. हरी हरी रीड्स, हरी रीड्स न्यूजपेपर. हरी रीड रीड्स न्यूजपेपर एवरी डे. In the morning. आता हे वाक्य आपण घेतलेले की एखाद्याची सवय सांगण्यासाठी. आता हरी नावाचा कोणीतरी व्यक्ती, एखादा मुलगा असेल, काय असेल असेल, तर मग त्याची काय सवय? तर तो दररोज सकाळी न्यूज पेपर किंवा वर्तमानपत्र वाचतो. त्याला सकाळ झाली, वर्तमानपत्र नाही वाचलं की त्याला सकाळ झाल्यासारखी वाटत नाही किंवा त्याची ती सवयच होऊन बसली त्रिकालबाधित. त्यानं कालही काय केलं होतं, वर्तमानपत्र वाचलंच होतं, आज देखील वाचलेलं आहे, उद्या देखील काय करणार आहे, तो वर्तमानपत्र वाचणार आहे. म्हणून त्याची सवय सांगण्यासाठी नेहमीची, त्याला चैनच पडत नाही, सकाळी उठलं चहा पान झालं की आपलं पेपर वाचायचं, हे त्याचा नित्यक्रम दिनक्रम दररोजचा क्रम ठरलेला आहे. तर मग आता हे सूत्रामध्ये हे वाक्य बसलेलं आहे की नाही हे आपण तपासून पाहूया. हरी सब्जेक्ट रीड्स वेवर. मग हरी रीड्स. आता कधी कधी काय असते की शब्द वाक्यामध्ये बरेच आलेले आहेत, मग याच्यामध्ये ओ कोणतं आहे आणि सी कोणतं आहे हे देखील आपल्याला ओळखता येणं महत्वाचं असतं. म्हणून आता काय करायचं, तर ज्या ज्या वेळेस आपल्याला वाक्यामधलं कर्म आणि पूरक भाग ओळखायचा आहे, तर वाक्यामध्ये आलेल्या मुख्य क्रियापदाला पहिलं तर काय या शब्दाने प्रश्न विचारायचं. बघा, हरी रीड्स, हरी वाचतो, काय या प्रश्नाने उत्तर आपण प्रश्न विचारला की त्याचं उत्तर मिळतं. नाही मिळालं उत्तर तर कोणाला या शब्दाने प्रश्न विचारायचा, कोणाला या शब्दाने. आणि म्हणून हे हरी रीड्स, हरी काय करतो तर वाचतो. आपण काय वाचतो असा जर प्रश्न हरीला की या रीड्सला विचारला तर काय उत्तर मिळेल, उत्तर मिळतं न्यूज पेपर. मिळालेलं उत्तर म्हणजेच काय असतं, तर वाक्याचं कर्म असतं. आणि मग कोणाला त्याच्यानंतरचा भाग आहे, कोणाला या शब्दानं जर प्रश्न केला किंवा प्रश्न विचारला या मुख्य क्रियापदाला तर त्याचं उत्तर इथं मिळत नाही. ज्यावेळेस या दोन्ही शब्दांना उत्तर मिळतात त्यावेळेस काय या शब्दाने मिळणारं उत्तर जे असतं ते प्रत्यक्ष कर्म असतं, आणि कोणाला या शब्दापासून मिळणारं जे उत्तर असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं. आता हे कोणाला या शब्दाने इथं उत्तर मिळत नाही, म्हणून आता राहिलेला पूर्ण भाग काय आहे, तर हे झालं कॉम्प्लिमेंट. मग आता आपल्या सूत्राप्रमाणे बसतं की नाही पहा, यस आलं आलं, वेवन वेवन, ओ इथं ओ देखील आले, आणि राहिलेला भाग कॉम्प्लिमेंट. म्हणजे पूर्ण शब्द आपले याच्यामध्ये बसलेले आहेत. आणि मग याची मराठीत आता आपण ट्रान्सलेशन या वाक्याचं करू. हरी रीड्स न्यूज पेपर एव्हरी डे इन द मॉर्निंग. हरी दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचतो, त्याची सवय. मग आपण त्या नियमात देखील आपलं वाक्य बसायला, कसं तर एखाद्याची सवय सांगण्यासाठी किंवा त्रिकालबाधित सत्य असणारी घटना सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. पहिले तर आपण हे दोन वाक्य बघितले की त्रिकालबाधित, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य पूर्वेला उगवतो, तर ही तर जी हरीची सवय सांगितली. आणि हरी देखील करता कसा आहे, तर तृतीय पुरुषी एक वस्ती, तुम्ही आणि मी सोडून हरी कोण आहे, तिसराच आहे. म्हणून इथं देखील काय लागलेलं आहे, यस हा प्रत्यय मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला लागलेला आहे. हे झालं एक वाक्य. तर आणखी एक वाक्य इथं लिहितो वरती, आता फर्स्ट किंवा सेकंड पर्सन
पर्सन असणारा कर्त्याचं वाक्य घेऊया, कारण आतापर्यंतचे दोन तीन जे वाक्य घेतले ते पूर्णतः थर्ड पर्सन सिंग्युलरचे आपण घेतले. पण आता मी प्रथम काय करतो तुम्हाला हे जे काय आहे पर्सनल प्रोनाउन किती आहेत इंग्रजीमध्ये आणि कोणते कोणते आहेत तर ते सांगते. आय आणि वी कोणते तर फर्स्ट पर्सन. याला प्रथम पुरुष असं म्हणतात. एखादे नाव हे झाले तृतीय पुरुषी. तृतीय पुरुषी हे झाले पर्सनल प्रोनाउन. त्याला एकंदरीत काय म्हणायचं तर पर्सनल प्रोनाउन. याला पुरुषवाचक सर्वनामे असं म्हणतात. इंग्रजीमध्ये आठ पुरुषवाचक सर्वनामे आहे आणि या आठ पैकी किंवा जे काही नाव आहे त्याच्यापैकीच एखादा कुठला तरी वाक्याचा कर्ता असतो. एकंदरीत हत्ती निघाली आय आय वी यू यू दे यू यू डबल का तर यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही ही सी ही हे तर तुम्हाला माहितच आहे. म्हणून यांना सगळ्यांना एकंदरीत पर्सनल प्रोनाउन मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनामे. ठीक आहे, तर आपण होतो दुसऱ्या म्हणजे एखाद्याची सवय सांगण्यासाठी आपण एक वाक्य घेतलं होतं. तर आपण दुसरं वाक्य सेकंड पर्सनचं किंवा फर्स्ट पर्सन कुठलंही एखादं क्रियापद घेऊन सॉरी कुठलाही एक सब्जेक्ट घेऊन काय करू आपण बनवूया. वी वी प्ले वी प्ले खो 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 ऑन द ग्राउंड. We play coco on the ground every evening. या अशा पद्धतीचं वाक्य आहे. आता आपलं या सूत्राच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, या सूत्राची आपण काळजी घ्यायची आहे आणि मग बघायचं या सूत्रामध्ये हे वाक्य बसते का. तर बघू वी सब्जेक्ट प्ले वी वन. मग आपण दुसरी एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला वाक्यात वाक्याचं जे काय आहे ऑब्जेक्ट कशा पद्धतीने ओळखायचा. वी प्ले आम्ही खेळतो. मग काय खेळतो याला काय नाही प्रश्न विचारला मुख्य क्रियापदाला. उत्तर येतं खो खो. आणि कोणाला या शब्दानं जर प्रश्न विचारला तर उत्तर येत नाही. म्हणून इनडायरेक्ट किंवा दुसरा ऑब्जेक्ट याच्यामध्ये नाही. राहिलेला पूर्ण भाग जो आहे तर तो कॉम्प्लिमेंटचा भाग आहे. म्हणून आपल्या सूत्राच्या बाहेर वाक्य नाही. सब्जेक्ट सब्जेक्ट वी वन वी वन ओ ओ आणि राहिलेला भाग कॉम्प्लिमेंट. अशा पद्धतीचं वाक्य आपण बनवलं तर याचा मराठीत अर्थ आपण सांगू शकतो की आम्ही दररोज सायंकाळी मैदानावर खो खो खेळतो. म्हणजे आम्ही म्हणजे कोण मी आणि माझे जे काही इतर मित्र आहेत सगळ्यांची काय दररोजची सवय आहे. संध्याकाळ झाली संध्याकाळचे सायंकाळचे पाच वाजले चार वाजले किंवा सहा वाजले की आम्हाला ते खो खो खेळल्या वाचून राहावतच नाही. तर मग ही सवय आहे आमची दररोजची सवयच होऊन गेलेली आहे. आणि हे एखाद्याची आपण बघितलंच होतं की एखाद्याची सवय सांगण्यासाठी किंवा त्रिकालवादित सत्य घटना सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. म्हणून ह्या दुसऱ्या नियमामध्ये आपलं हे वाक्य बसतंय आम्ही दररोज सायंकाळी मैदानावर खो खो खेळतो. अशा पद्धतीचं वाक्य आपण बनवलेलं आहे. त्या सगळ्यांची सवय आपण या वाक्यामध्ये सांगितलेली आहे. दुसरा प्रश्न उद्भवेल की इथं प्ले का.
इथं काय एस एस किंवा एस प्रत्यय नाही, तर आपला एकच नियम आहे ह्या साध्या वर्तमान काळामध्ये, ज्यावेळेस वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजेच ही सी इट किंवा एखाद्याचं नाव आलं तरच वाक्याच्या मुख्य क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लावायचा. मग आता इथं फर्स्ट पर्सन प्लुरल आहे, अनेक वचनी, प्रथम पुरुषी अनेक वचनी करता असल्यामुळं इथं मुख्य क्रियापदाला एस किंवा एस लावण्याचा प्रत्यय लावण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण नियम काय सांगतो, तर कर्ता तृतीय पुरुषी असेल तरच त्याच वेळेस. म्हणून ह्या सगळ्यांची सवय, ही खो खो खेळण्याची सवय या वाक्यामधून आपण दर्शवलेली आहे, सांगितलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण साधा वर्तमान काळ हा बघितलेला आहे, तो कसा वापरायचा, कधी वापरायचा आणि त्याचे उपयोग कधी कधी होतात. तर सर्वप्रथम साधा वर्तमान काळ एखाद्याची त्रिकालबाधित, एखाद्याची सवय किंवा त्रिकालबाधित घटना सत्य आहे असं सांगण्यासाठी वापरला जातो. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे की वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असल्यास, म्हणजे ही सी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं किंवा प्राण्याचं एखाद्या नाव ज्यावेळेस येतं तुम्हाला मला सोडून दुसऱ्याचं, त्यावेळेस हा साधा वर्तमान काळ वापरला जातो. आणि नियम तेच की एखाद्याची सवय आणि त्रिकालबाधित घटना सत्य आहे हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो, हे आपण पाहिलेलं आहे. आज आजच्या या घडीला आपण येथेच थांबूया, याचा अभ्यास करा, कुठं अडचणी असतील तर फीडबॅक मात्र नक्की द्या. थांबतो.